ठिकाणी आपलं मत जे आहे ते त्याच्यावरती व्यक्त केलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यावरती जे आहे ते आता जास्त बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. गेलो होतो ना दिल्लीला, त्याच्यामध्ये काही लपवायचं थोडी. अरे बाबा, मी खूप एक छोटा कार्यकर्ता आहे बाबा, त्या ठिकाणी अमित शहा खूप मोठे नेते आहेत. कामं पर्सनल पण कामं असतात जी पर्सनल तुम्हालाही सांगू शकत नाही. तर अशाही सगळ्या गोष्टी आहेत की मला वाटतं या प्रत्येक गोष्टीसाठी आता त्याला एक वेगळं वळण द्यायचं मला वाटतं हे चांगलं नाही. शिवसेना शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमाने याच्या आधी देखील 8 दिवस जे आहे ते आम्ही मुंबईच्या वेगवेगळ्या विभागामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी शिवसेना शाखा संपर्क अभियान केला, वेगवेगळ्या शाखांना भेटी दिल्या, आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक जे आहेत ते तळागाळातील प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी जे आहेत ते प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि ते सोडवण्यासाठी जे आहेत हे या ठिकाणी महापालिकेबरोबर बैठक असेल, शासनाबरोबर ज्या ज्या डिपार्टमेंटचे प्रश्न असेल त्यांच्यावर बैठक असेल. आपण जर पाहिलं असेल की शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमाने तळागाळातील लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे, लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे आणि याच्या अगोदर गेल्या आठवड्यातच BMCबरोबर एक बैठक झाली, ज्या ज्या शाखांना आम्ही उपस्थिती दाखवली आणि ज्या ज्या शाखांना भेटी दिल्या त्याच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या घेऊन जे आहेत ते BMC स्तरावरती ज्या ज्या समस्या सुटतील त्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने जे आहे ह्या शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू झालेलं आहे आणि या शाखा संपर्क अभियान चांगला रिस्पॉन्स होतो, लोकांचा मिळतो आहे, लोक आपली निवेदनं या ठिकाणी देत आहेत. या आय विभागामध्ये रिडेव्हलपमेंटचा विषय असेल SRAचा, त्याचबरोबर पाण्याचा विषय असेल, त्याचबरोबर काही ठिकाणी NDZ विषय असेल, हे सगळे विषय जे आहेत हे सगळे विषय जे आहेत हे सोडवले जातील, त्या ठिकाणी चर्चा केली जाईल या विषयांवरती आणि जास्तीत जास्त विषय हे कसे सुटतील ह्याचा आमचा प्रयत्न असेल. मला वाटतं याच्यावरती जे आहे ते आता आमच्या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे नेते असतील त्या सगळ्यांनी आपलं मत जे आहे ते त्याच्यावरती व्यक्त केलेलं आहे आणि मला वाटतं त्याच्यावरती जे आहे ते आता जास्त बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. अरे दिल्लीला मी माझ्या पर्सनल खाजगी विषयासाठी गेलो आहे, आज कुठेही गेलो, आज मी कोणाला सांगून गेलो नव्हतो, तुम्हा लोकांना कसं कळतं मी दिल्लीला गेलो करून. अरे गेलो होतो ना दिल्लीला, त्याच्यामध्ये काही लपवायचं थोडी. अरे बाबा, मी खूप एक छोटा कार्यकर्ता आहे बाबा, त्या ठिकाणी अमित शहा खूप मोठे नेते आहेत आणि त्या ठिकाणी जे माझं मी खासदार आहे, दिल्लीमध्ये अनेक कामं असतात, पाठपुरावा असतो, त्याचबरोबर अनेक भेटी असतात, कामं पर्सनल पण कामं असतात जी पर्सनल तुम्हालाही सांगू शकत नाही. तर अशाही सगळ्या गोष्टी आहेत की मला वाटतं या प्रत्येक गोष्टीसाठी आता त्याला एक वेगळं वळण द्यायचं मला वाटतं हे चांगलं नाही की बाबा एक पर्सनल स्पेस पण आमचा आहे की त्याच्यामध्ये पण तुम्ही आम्हाला तिकडे कॅमेरामॅन दिल्लीच्या एअरपोर्टवरती मुंबईला आलं की मुंबईच्या एअरपोर्टवरती कॅमेरामॅन हे बरोबर नाही. मला वाटतं मी विधान केलं त्याच्यावरती उत्तर जे आहे ते मला वाटतं BJP वरिष्ठ नेत्यांनी देखील दिलेलं आहे आणि मला वाटतं याच्यातून सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्लिअर झालेल्या. त्याच्यावरती मला वाटतं 52 साहेबांनी स्वतः त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे, तर मला वाटतं त्याच्यातून आपण जे काय समजायचं ते समजून घेतलं पाहिजे. शाळा सुरू होत आहेत, उद्यापासून शाळा सुरू होत आहेत, तुमची एखादी शाळेतले पहिली आठवण. आता इतक्या वर्षानंतर शाळेची जर पहिल्या दिवसाची आठवण मला विचारली माझ्या बालवाडीमधली किंवा कुठल्या ह्याच्यातली असेल, पहिला दिवस तुम्हाला कसं आठवत असेल? आज तुम्ही इथे आला, तुम्ही सांगितलं की इथे बालपण तुमचं गेलं. बघा, आज या ठिकाणी कोकण नगरमध्येच आहे हे आमचे, जेव्हा सुट्टी असायची मे महिन्याची तेव्हा या कोकण नगरमध्ये आमच्या मामाच्या घरी आजीच्या घरी जे आहे हे माझं बालपण जे आहे त्या काढव नाका असेल, कोकण नगर, गणेश नगर, ती आमची टेकडी, उत्कर्ष नगर, या ठिकाणी जे आहे ते आम्ही बालपण लहानपण जे आहे त्या ठिकाणी या सगळ्या लोकांबरोबर गेलं आणि आज त्याच ठिकाणी शाखा संपर्क अभियान तो प्रश्नही तुम्ही तसाच विचारताय मला वाटतं हा एक चांगला योगायोग आहे. आणि शाळेचा पहिला दिवस लहान असल्यावरती माणसाला म्हणजे शाळेमध्ये कोणालाही जायला आवडत नाही पहिल्या दिवशी. माझीही तशीच परिस्थिती, मला जेवढं आठवतं की तेव्हा शाळा म्हटली की बाबा, तर मला एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की माझा काका आहे प्रकाश काका, तो पोलीसमध्ये होता, त्याला आम्ही जाऊन घाबरायचो, तर तो शाळेमध्ये आम्हाला उचलून घेऊन जायचा, ट्युशनमध्ये उचलून घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी ठेवून यायचा. दुसरीकडे पाहिले
पक्षप्रवेश देखील आज आहे, बघा मी गेल्या वेळेला पण सांगितलं तुम्हाला, आज शिंदे साहेबांवरचा विश्वास जो आहे हा लोकांचा दृढ होत चाललेला आहे, वाढत चाललेला आहे. शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत त्याला बघून जायत. अनेक शिवसैनिक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, मुंबईमधले देखील अनेक नगरसेवकांनी जो आहे तो गेल्या अनेक दिवसामध्ये प्रवेश केला. आजही नगरसेविकाचा जो आहे तर त्या ठिकाणी प्रवेश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून मुंबईचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे सगळे जे आहेत हे या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते प्रवेश करणार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली. तर पुढे जे आहे ते अजून तुम्हाला किती अरे नंबर कसा काय सांगू, बरेच आहेत. नंबर सांगा.